ॲक्च्युली अशी एखादी फेज असते ना, ज्या फेजमध्ये एखादं पुस्तक जाम हिट होतं, म्हणजे जो तो तेच पुस्तक वाचत असतं, कोणाला विचार आहे हे दुखायला असतं, ती पण तेच असते, असंच असतं. इकॉनॉमिक्सही असंच झालेलं. इकॉनॉमिक्स इतकं सोपं करून दाखवलं या पुस्तकामध्ये, सिरियसली तुम्ही पण एकदा वाचलं पाहिजे. असाच एक प्रयत्न केलाय रुईया कॉलेजच्या एलेक्झर 2008 मध्ये. लिक्विडिटी, डेरिव्हेटिव्ह, सबप्राईम क्रायसिस या किचकट इकॉनॉमिक्स ला इंटरेस्टिंग केलंय रुईया कॉलेजच्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटनं. नक्कीच. एलेक्झर 2008 मध्ये. इकॉनॉमिक्स बोरिंग सब्जेक्ट नाही आहे. इट इज व्हेरी युजफुल इन आर प्रॅक्टिकल लाईफ. आपल्या रोजच्या जीवनात इकॉनॉमिक्सचा खूप उपयोग होतो. तर हे बोरिंग सब्जेक्ट नाही आहे हे सिद्ध करायला म्हणून आम्ही हा फेस्ट केलेला. फक्त सब्जेक्ट न राहता बाकी त्याचा इव्हेंट ऑर्गनायझेशन मध्ये त्याचा काय काय फायदा होईल. सपोज आता इथे स्टॉल्स लावायचे तर त्याच्या फायनान्शियल टर्म्स कशा ठरवायच्या, कोणते क्लॉजेस, हे सगळं देखील इकॉनॉमिक मध्ये येतं. आणि इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त कीन्स किंवा अशा मोठमोठ्या लोकांच्या थिअरीज न पड, फक्त तेवढाच अभ्यास नसून त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट, म्हणजे त्याचं नॉर्मल लाईफ मध्ये आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो, बेसिकली बाकीच्यांपेक्षा थोडा हटके प्रयत्न होतो. तितकेच हटके आहेत यांचे इव्हेंट्स. यहाँ पे ना सिर्फ पढ़ाकू और नर्ड्स आते हैं, यहाँ पे लोग खेलने भी आते हैं. एड मेकिंग में आके कुछ दे हैव फन आल्सो. कुछ हटके सा होता है. एलेक्झर हैज एवरीथिंग. एलेक्झर रॉक्स. या इंटेलेक्चुअल रॉकिंग फेस्ट मध्ये वक्तृत्व स्पर्धा ही झाल्या. बिगन एज द बेसिक प्रिंसिपल, द मोर रिस्क यू टेक द मोर प्रॉफिट यू मेक. सडनली लेफ्ट शॉक वेव्स अराउंड द वर्ल्ड. यूएस ला सर्दी झाली तर अख्खं जग शिंकतं. अशा गमतीदार विषयांमागचं अर्थकारण सांगण्याचा या मुलांनी प्रयत्न केला. कारण अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र नसून अर्थशास्त्र आहे. वाय विमेन शॉप माहित नाही पण खरंच खूप आवडतं शॉपिंग करायला. मिथिला आहे ना, तिला तर खूपच आवडतं. मग शॉपिंगचा शो जरी काढला तरी ती इतकी एक्साइट होते. मग ते शॉपिंग कोणासाठी करायचं असू दे. माझा कधी मयुरेश आहे ना, अतिशय घाण कपडे घालतो. म्हणजे ना तो बक्क्या लूजर सारखा ड्रेसअप करतो. आज तो आलाय फॅशन स्ट्रीटवर शॉपिंग करायला, ज्यातलं त्याला काहीही कळत नाही. म्हणून आज मी पण इथे आली आहे टू मेक शुअर की तो काहीतरी चांगलं त्याला सूट होईल असं काहीतरी विकत घेतो. आज मी त्याची हेल्प करणार आहे. अरे नाही, अरे नाही. छान नाही दिसत आहे मिथिला. अरे मस्त दिसतंय करता का वेळा. काय बरा दिसतोय का? बरा दिसतोय. किती सिम्पल आहे. यू नो एका जॅकेट ने हा ऍक्च्युली कूल दिसतो. हा कूल दिसतोय तुला. घाऊन नाश्ती काढता त्याला. कॅप वगैरे ट्राय करूया. हुड नाही, कॅप वगैरे ट्राय करूया काहीतरी. कॅप बघूया तर. सगळ्यांना डोक्या घालत असतो ना, आज आपण त्याला डोक्या घालतो. खवाय खवाय. मयुरेशचा डोक्या चांगला नाही दिसत. लेट्स ट्राय समथिंग एल्स.
कर्ट एकदम असे बकाल दिसणारे टी शर्ट घालतो. तर आता आपण त्याला कूल लुकिंग शर्ट घेऊया. मिथिलाला पटवलंय टी शर्ट घेण्यासाठी आणि तिचं मन बदलायचं तर आपण पटकन तिला जरा बघूया तिने काय सिलेक्ट केलंय माझ्यासाठी. मिथिला काय सिलेक्ट केलं टी शर्ट? हा हा जास्त आवडला. करू मी ट्राय. अंकल केलं ना पॅक करते. आज मिथिलाने मला खरंच शॉपिंग मध्ये मदत केली. म्हणजे माझ्यासाठी तिने शर्ट सिलेक्ट केले, टी शर्ट पण सिलेक्ट केले. अरे पण हे सगळं एका दिवसाचं, उरलेलं 30 दिवसांचं काय? मिथिला अरे हे सगळं झालं एका दिवसाचं, 30 दिवसांचं काय? खूप झालं तुला यावं लागेल. खूप झालं तू खूप बोर करतो. नाही तुला यावं लागेल. चल मॅड आहेत ना मिथिला आणि मयुरेश. मिथिला मयुरेश आणि मॅड MMM. आय नो बॅड जोक ना. आय थिंक मला एका ब्रेकची गरज आहे, त्यामुळे मी घेते आता एक ब्रेक. कारण का ब्रेक नंतर आपल्याला जायचंय हिंदूजा कॉलेज मध्ये. तुम्ही पहा फक्त YouTube.